विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण समांतरभुज चौकोनाची व्याख्या शिकूया। ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन असे म्हणतात। या आकृतीमध्ये ए बी सी डी हा एक समांतरभुज चौकोन दर्शविलेला आहे। याच्यामध्ये बाजू ए डी समांतर बाजू बी सी व बाजू ए बी समांतर बाजू डी सी आहे, म्हणजेच चौकोन ए बी सी डी हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे। याच्यावरील एक प्रमेय शिकूया। प्रमेयाचं नाव आहे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात व सम्मुख कोन एकरूप असतात। याच्यामध्ये पक्ष दिले तुम्हाला, चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, बाजू ए बी समांतर बाजू डी सी, बाजू ए डी समांतर बाजू बी सी। मग आता आपल्याला साध्य काय करायचं आहे, याच्यामध्ये साध्य असं करायचं आपल्याला, रेख ए डी एकरूप रेख बी सी, रेख डी सी एकरूप रेख ए बी, कोन ए डी सी एकरूप कोन सी बी ए, कोन डी ए बी एकरूप कोन बी सी डी। या ठिकाणी आपण एक रचना केली, कर्ण ए सी काढा। या ठिकाणी या आकृतीमध्ये आपण कर्ण ए सी काढलेला आहे। मग आपण आता रेख डी सी समांतर रेख ए बी व कर्ण ए सी ची दिघा घेतली, तर कोन डी सी एकरूप कोन बी ए सी, कोन डी ए सी एकरूप कोन बी सी ए विक्रम कोन। ह्या त्रिकोणामध्ये रेख डी सी समांतर रेख ए बी व रेख ए सी आपण जर की छेदिका घेतली, या ठिकाणी कोन डी ए सी एकरूप कोन बी सी ए ह्या चिन्हाने दाखवलं तर हे विक्रम कोन आहेत। त्याच्यानंतर कोन डी सी ए एकरूप कोन बी ए सी हे ह्या चिन्हाने दाखवलेले कोन आहेत। विक्रम कोनाच्या दोन जोड्या एकरूप झाल्या। आता त्रिकोण ए डी सी व त्रिकोण सी बी ए यामध्ये कोन डी ए सी एकरूप कोन बी सी ए, कोन डी सी ए एकरूप कोन बी ए सी समीकरण दोन व समीकरण एक वरून लिहिली। बाजू ए सी एकरूप बाजू सी ए ही काय आहे, सामायिक बाजू आहे, म्हणून त्रिकोण ए डी सी एकरूप त्रिकोण सी बी ए कोबाको कोसिनुसार दोन त्रिकोण काय होतील, एकरूप होतील। जर कधी दोन त्रिकोण एकरूप असतील तर या संगत भुजा कशा असतात, एकरूप असतात, म्हणून बाजू ए डी एकरूप बाजू सी बी, बाजू डी सी एकरूप बाजू ए बी, बाजू डी सी एकरूप बाजू या ठिकाणी आपण ए बी एकरूप दाखवली। मग जर कधी दोन त्रिकोण एकरूप असतील सुद्धा कसे असतात, एकरूप असतात, म्हणून कोण ए डी सी एकरूप कोण सी बी ए एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, त्याचप्रमाणे कोण डी ए बी एकरूप कोण बी सी डी हे आपल्याला सिद्ध करता येईल। आता याच्यामध्ये आणखी एक प्रमेय, प्रमेयाचं नाव आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। मग या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस हा एक समांतरभुज चौकोन दिलेला आहे। कर्ण पी आर व कर्ण क्यू एस हे एकमेकांना बिंदू ओ मध्ये या ठिकाणी छेदतात। त्याच्यावरून आपण असं साध्य करू शकतो की रेख पी ओ एकरूप रेख आर ओ, रेख एस ओ एकरूप रेख क्यू ओ। या ठिकाणी एकमेकांना छेदल्यानंतर हे रेख पी ओ आणि रेख आर ओ काय होतील, एकरूप होतील। मग आता सर्व विद्यार्थ्यांचं 5.1 काढा। त्याच्यामधील पहिलं उदाहरण आहे समांतरभुज चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेडचे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात। कोण एक्स वाय झेड बरोबर 135 अंश, तर कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती, कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर किती, लेंथ ओ वाय बरोबर 5 सेंटीमीटर, तर लेंथ डब्ल्यू वाय बरोबर किती। आता आपण या ठिकाणी एक समांतरभुज चौकोनाची रचना करूया। चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड हा एक समांतरभुज चौकोन आहे। कोण एक्स वाय झेड बरोबर 135 अंश, कोण एक्स वाय झेड बरोबर कोण एक्स डब्ल्यू झेड समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण, कोण वाय व कोण डब्ल्यू हे काय आहेत, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण आहेत। मग सम्मुख कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणून कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती मिळालं, 135 अंश। आता याच्यानंतर आपण कोण वाय झेड डब्ल्यूचा माप करू, कोण एक्स वाय झेड अधिक कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 अंश हे पूरक कोण आहेत। कोण वाय व कोण झेड हे समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण आहेत, लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते, म्हणून कोण एक्स वाय झेडचा माप 135 अधिक कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 अंश, म्हणून कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 180 वजा 135, कोण वाय झेड डब्ल्यू बरोबर 45 अंश। आता आपल्याला लेंथ डब्ल्यू वाय काढायची, तर वाय बरोबर 1/2 × WY समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। कर्ण डब्ल्यू वाय व कर्ण एक्स झेड बिंदू ओ मध्ये छेदतात। मग वाय ची किंमत जी असेल ही डब्ल्यू वाय ची काय होईल, निम्मे होईल। काढूया मग आता डब्ल्यू वाय बरोबर 5/1/2 × WY, डब्ल्यू वाय बरोबर 5 × 2, तर 5 × 2 किती मिळाले, 10, म्हणून डब्ल्यू वाय बरोबर 10 सेंटीमीटर, म्हणून लेंथ डब्ल्यू वाय बरोबर 10 सेंटीमीटर। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामधील दोन नंबरचं आणखी एक उदाहरण घेतलंय।
समांतर बदल चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए बरोबर 3x + 12° कोन बी बरोबर 2x + 32° तर एक्स ची किंमत काढा, त्यावरून कोन सी आणि कोन डी ची मापे काढा। मग आता चौकोन एबीसीडी हा काय आहे, चौकोन तुम्हाला दिलेला आहे आकृतीमध्ये इथे दाखवलेला आहे। चौकोन एबीसीडी हा समांतर बाजू चौकोन आहे, कोन ए चा माप 3x + 12, कोन बी चा माप 2x + 32, कोन ए अधिक कोन बी बरोबर 180°, समांतर बाजू चौकोनाचे अंतरकोन 3x + 12 + 2x + 32 = 180, 3x + 2x = 32, 32 मधून 12 गेले वजा 20, 5x + 20 = 180। आपल्याला एक्स माप काढायचं आहे, तर 5x = 180 + 20, 180 मध्ये 20 म्हणजे 200 मिळाले, म्हणून एक्स बरोबर किती मिळेल 200/5, एक्स ची किंमत किती मिळाली 40°। मग आता आपण या ठिकाणी कोन सीचं माप काढायचं आहे, कोन सी बरोबर कोन ए, कोन सी बरोबर कोन ए, समांतरभुज चौकोनाचे काय ते सम्मुख कोन आहेत, सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणून कोन सी बरोबर 3x + 12 लिहू। सीचं माप काढूया आपण, कोन सी बरोबर 3 × 40 = 12, 120 + 12, कोन सी बरोबर किती मिळाला आपल्याला 132° मिळाला। कोन डी बरोबर कोन बी, बी आणि कोन डी हे काय होतील, पुन्हा समांतरभुज चौकोन सम्मुख कोन होतील, म्हणून कोन डी बरोबर 2x + 32। या ठिकाणी एक्स ची किंमत लिहू, 2 × 40 = 32, 40 × 80 = 80 = 32, म्हणून कोन डी बरोबर 48°।